महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात आज माघारीचा शेवटचा दिवस होता. वैधरित्या नामनिर्देश उमेदवारांची संख्या मालेगाव बाह्यमध्ये 32 होती, त्यात 15 उमेदवारांनी माघार घेतली व आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच मालेगाव मध्यमध्ये 3 उमेदवारांची माघार घेतली असून आता 13 उमेदवार रिंगणात आहेत. मालेगाव बाह्यचे अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांना रिक्षा निशाणी मिळाली असून त्यांनी या निशाणीबद्दल पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. काय बोलले ते यावेळी, त्याचप्रमाणे सुनील गायकवाड काय बोलले, बघूया सविस्तर या बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, रिक्षा चालकांचा, रिक्षा चालकांचा. आंबेडकरांचा विजय असो. भगवान वीर एकलव्य महाराज की जय. वीर राणा प्रताप महाराज की जय. आज विधानसभा 2024 निवडणुकीचा उमेदवारी अर्जाचा माघारीचा शेवटचा दिवस होता. या माघारीच्या दिवशी जवळपास एकूण मालेगाव बाह्यमध्ये 32 उमेदवारी अर्ज होते. 11 उमेदवार अर्जांनी अर्ज मागे घेतलेत. 16 उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. त्यापैकी आपला सुद्धा सुनीलाबा असतील, निखिल पवार असतील, ही सगळी नेते मंडळी यांच्या नेतृत्वामध्ये 12 बलुतेदार आणि 18 पकड जातींचा सर्व जाती धर्मांचा मालेगाव हाच पक्ष आणि मालेगावची जनता हाच नेता मानून सर्वसामान्यांची उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला होता आणि तो अर्ज आपण ठेवलेला आहे. आणि आपण त्या ठिकाणी आपल्याला रिक्षा ही निशाणी मिळालेली आहे आणि रिक्षा या निशाणीच्या निशाणीवर आपण ही 2024 विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहोत. मला वाटतं ही आव्हान रिक्षा निशाणी मिळाल्याचा मला खूप मनस्वी आनंद आहे. 2002 मध्ये सगळ्या रिक्षा चालकांनी या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवलं आणि त्यावेळेला जो काही माहोल होता हा तमाम मालेगावकरांना माहिती. 2 वर्ष अगोदरपासून बंडूकाका बच्छाव उमेदवारी करतील बंड्या काक्या ही सगळ्या रिक्षावाल्या मित्रांची इच्छा होती आणि चर्चाही होती. कारण आजचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी त्यावेळेला वर्तमानपत्रातनं आणि सार्वजनिक सुद्धा शपथ खाल्लेली होती मंदिरामध्ये, वडेल्ला दत्त मंदिरामध्ये राजाराम जाधव पण होते, की मी कधीही उमेदवारी करणार नाही, निवडणूक लढवणार नाही, मी सामाजिक काम करेल असा त्यांनी वसा घेतलेला होता. पण का कुणाशाऊ त्यांची इच्छा झाली आणि मीही आणि आम्ही सगळ्यांनी आनंदाने त्यांच्या इच्छेचा आदर केला. परंतु जे रिक्षा चालक होते, काका ही 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून तुझी चर्चा होती, तू अचानक काही निवडणूक मागे राहिला, त्याच्यामुळे काही रिक्षा चालक रडले सुद्धा होते. त्यामध्ये आमचा सोयगावचा राजेंद्र केदा बच्छाव, केदा सावकारांचा चिरंजीव राजेंद्र बच्छाव तुम्ही ओळखता बाबा, अनिल पाटील कायरोमा रिक्षावर राहायचं, त्याच्यानंतर सानप चिवड्यावाल्यांचे सुरेश आणि त्यांच्या रिक्षा होत्या, असे अनेक रिक्षा, चिंतामण रावळगावचा चिंतामण रावळगावून अपडाऊन करायचा, अनेक मारतंड, असे खूप रिक्षा चालक होते की त्यांना रडू आलं होतं. आणि आज त्याच रिक्षा चालकांचा सन्मान करत रिक्षा निशाणी मला मिळाली, आम्हा सगळ्या 12 बलुतेदारांना खूप मोठा आनंद आहे. आणि मला वाटतं हा माझ्या रिक्षा चालक बांधवांचा सन्मान आहे. सर्वसामान्य गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत रिक्षा ही सगळ्यांची आवडती वाहन आहे आणि योग्य वेळेला केव्हाही हाक मारा, अल्प पैशामध्ये सेवा देणारे वाहन आहे. ही निशाणी मिळाली म्हणून आम्हा सगळ्यांना आनंद आहे. आणि त्याच निशाणीचा जाहीर या करून आणि आपल्या माध्यमातून ती निशाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मालेगावातील तमाम आपल्या सगळ्या प्रिंट मीडिया आणि सगळ्या न्यूज चॅनल वार्ताहर बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं होतं. आपण सर्वजण मायबाप अतिशय अल्प वेळामध्ये या निमंत्रणाचा पत्रकार परिषदेचा सन्मान करत या ठिकाणी उभा राहिलात. मी
सर्व नेत्यांच्या वतीने आबा निखिल दादा असतील, मदन बापू असतील, राजू भाऊ असतील, प्रवीण दादा असतील, या विजू भाऊ असतील, या सगळ्यांच्या वतीने आमच्या 12 बलुतेदारच्या नेत्यांच्या वतीने पॅनल जे उभे राहिलेले उमेदवार सगळ्यांच्या वतीने आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो. हा दीपावळीचा सरता महोत्सव आहे, म्हणजे दीपावळी आजचा दिवस सरता दिवस म्हणून दीपावळीच्या ह्या दीप पवित्र दीप महोत्सवाच्या मी तमाम मालेगावकरांना आणि माझ्या सगळ्या मालेगावातील मायबापांना बंधू भगिनींना खूप साऱ्या गोडगोड शुभेच्छा देतो, मोरपंखी शुभेच्छा देतो. त्यांना आई जगदंबेच्या कृपेने या मालेगाव शहरामध्ये शांतता, एकोपा आणि समता नांदो, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये उज्ज्वल असे दिवस येऊ, हीच दीपावळीच्या निमित्ताने आई जगदंबेला प्रार्थना करतो. त्याचबरोबर एक या ठिकाणी एक पंक्ती शहीद वीर जवानांच्या स्मरणासाठी आणि जे सीमेवर लढतात त्या सैनिकांच्या सुरक्षतेसाठी एक पंक्ती माझ्या मालेगावातील कसमा देतील आणि उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी एक पंक्ती माझ्या मालेगावातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींच्या उज्ज्वल यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक पंक्ती या सगळ्या नेत्यांनी मला जे 12 बलुतेदार 18 पकड जातीचा उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये ठेवलेला आहे त्या विधानसभेच्या रिक्षा निशाणीच्या विजयासाठी एक पंक्ती धन्यवाद. आपण सर्वजण मायबाप या ठिकाणी आलात, आतापर्यंत जे शिस्तीने कोणालाही गालबोट न लागता आपण ही प्रचाराची पहिली फेरी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आपल्या मनाप्रमाणे परमेश्वरांनी आपल्याला आपल्याला अपेक्षित अशी सर्वसामान्यांची रिक्षा निशाणी दिलेली आहे, त्यामुळे खूप आनंद आहे, खूप समाधान आहे आमच्या सगळ्या नेत्यांमध्ये. सगळ्यांच्या एक विचाराने ही निशाणी दिली होती. आणि दुसरी दुग्ध शर्करा योग म्हणजे मालेगावच्या मध्यमध्ये सन्माननीय आसिफ शेख साहेबांना सुद्धा रिक्षा निशाणी मिळालेली आहे, ही सुद्धा दुग्ध शर्करा योग आहे. मला वाटतं ही अतिशय आनंदाची योग गोष्ट आहे. इकडेही रिक्षा आणि इकडेही शिक्षा रिक्षा आणि या सगळ्या माध्यमातून रिक्षा निशाणी सगळ्यांची परिचित आहे आमचं काम. आणि मला या सगळ्या नेत्यांचा जो आशीर्वाद आहे, जी ताकद आहे, या ताकदीवर येणाऱ्या 2024 च्या 23 तारखेला रिक्षा या निशाणीचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने ठेवतो. सगळीकडे जर बघितलं गावोगावचं वातावरण, मला ते असे वाटत साहेबा मी कसं रांगे पाटील येऊ, इतकं उत्स्फूर्त स्वागत, इतके जेसीपी बीसीपी काय स्वागत. तर ही मला वाटतं सुंदर सुरुवात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, सुंदर सुरुवात ही यशाची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं नाही. पुन्हा आपल्या सगळ्यांना दीपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव, जय बाला बलुतेदार. तर मतदान करा रिक्षावर, मतदारांना रिक्षा रिपीट करा. बदलायचा असेल मालेगावचा नक्षा तर निशाणी हाय रिक्षा. रिक्षा हे काही साधं वाहन नाहीये, मी तर फार 25-30 वर्ष मागे चालला गेलो. इतका आनंद आहे की कदाचित आता रिक्षातून फिरूनच हा सगळा प्रचार करायचा आणि खूप वर्षानंतर कदाचित चालवेल पण. तर मी रिक्षा चालक राहिलेलो आहे, रिक्षा मालक राहिलो. या रिक्षामधून जो काही आम्ही संकल्प सोडलेला आहे, आज आम्ही जे बंडू काका बरोबर आहोत, एक ताकदवर नेता, जनतेच्या सुख दुःखात जाऊन जाणारा नेता आणि सर्वसामान्यांबद्दल कळकळ असणारा असा हा नेता याच्याबरोबर असताना कदाचित येणाऱ्या काळामध्ये पक्ष आमच्यावर कारवाई पण करू शकतो. तसं 10 दिवसापासून खूपच रेटा चाललेला आहे, काही नेते मंडळी लागले ज्यांना मी नकोच आहे भाजपमध्ये, पण माझ्यामध्ये तसं काही होणार नाही. कारण ही लढाई एक पवित्र लढाई आहे. आता आम्ही अनेक वर्ष 30 वर्षापासून आम्ही या मालेगाव शहरासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न करतो. या मालेगावच्या जडणघडणीमध्ये आमचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे, पण आम्हाला जे रोखलं गेलं त्याच्याविरुद्धचा हा राग आहे. आणि आम्हाला रोखून काय करतायत तुम्ही, तर गुंडगिरीला तुम्ही या ठिकाणी प्रोत्साहन देत आहेत.
तुम्ही नशेखोरीला प्रोत्साहन देताय, असे सगळे नशेखोर नशेबाज गुंड या रिक्षा धरून 23-24 तारखेला काका हे पार आपल्या मालेगावच्या वेशीच्या बाहेर फेकून द्यायचे आपल्याला। इतके सुंदर निशाणे आपल्याला मिळाले आणि आम्ही रिक्षा चालवत असताना हे काम केलेले आहेत, बरोबर आहे ना समजू? तो काळ मला जोडीदार अजून रिक्षा चालवायला, पण हे केलेले आहेत काम, जो जो नडला त्याला कसा फोडला आपण पाहिले। तर ही रिक्षा जे रिक्षा चालक ज्या रिक्षा चालकांनी एकेकाळी एक आमदार म्हणजे एक आशाने केलं होतं, एकाला आमदार केलं, या मालेगावचं भाग्य बदलावं या दृष्टिकोनातून आजही माझ्या सारे जे माझे बांधव आहे आधी ते रिक्षावरच आहेत, रिक्षा चालवत आहेत, काही संपून गेले, काही काळाच्या पडदाड गेले, मात्र भाग्य त्यांचं काही बदललं नाही, पण ज्याचं भाग्य बदलण्यासाठी यांनी प्रयत्न केला आज तो कुठल्या कुठे चालला गेला। म्हणून ही रिक्षाची निशाणी आहे, जसं कळालं की रिक्षा निशाणी मिळाली, अत्यंत मनापासून खूप आनंद झाला। आणि काका मी तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो, 100% या रिक्षाचा सर्वसामान्य गोरगरीब श्रीमंत सगळ्यांना याची गरज पडते। आणि मी तर म्हणतोय निशाणी मिळाल तर आपला अर्धा प्रचार तर असाच होऊन गेलेला आहे। फक्त पत्रकार मंडळींनी या रिक्षाची निशाणी घरोघर पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करावं, एवढी विनंती मी आमच्या बंडू काकांच्या वतीने तुम्हाला करतो आणि थांबतो। रिक्षा 24 तास जनतेच्या सेवेमध्ये, तसेच आमचे बंडू काका देखील जनतेच्या 24 तास सेवेमध्ये असतात, म्हणून सर्वांना विनंती आहे मायबाप जनतेला बंडू काकांना येणाऱ्या 20 तारखेला भरघोस मतांनी विजय करा, आपला उमेदवार विधानसभेवर रिक्षेवर आपण घेऊन जाऊ। आता परत आले चालक ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।